नमस्कार. वाचाल तर वाचालच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत विख्यात लेखक नंदा खरे यांना. खरे साहेब, या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुमची नवीन कादंबरी उद्या सध्या चांगलीच गाजते आहे आणि त्यानिमित्तानेच तुमच्या एकूणच लेखन प्रवासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात आपण करणार आहोत. तुमच्या ज्या म्हणजे अंताजीची बखर असेल, अंतकाळाची बखर असेल, सांप्रती असेल, दगडावर दगड त्या ते असेल आणि त्यानंतर आता उद्याच्या संदर्भात जी चर्चा सुरू झालेली आहे आणि विशेषतः तुम्ही जे एक वेगळं लिखाण मराठीमध्ये आणलेलं आहे, फ्युचरिस्टिक, भविष्याचा वेध घेणारं हे लिखाण आहे, या लिखाणाचा तरुण पिढीला एक वेगळ्या पद्धतीने मराठी माध्यमाकडे, मराठी भाषेकडे आकर्षित करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. म्हणजे त्यांच्या जाणीवा सजग करण्यासाठी तुमचं लिखाण जेवढं उपयोगी पडतं आहे त्याच्या जोडीला एक भाषिक आपला जो सगळा आशय आहे तो समृद्ध झालेला आहे. त्यामुळे मी सुरुवातीलाच तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही IITian आहात, इंजिनिअरिंग हे तुमचं शिक्षणाचं आणि व्यवसायाचं माध्यम होतं, तर तिकडून तुम्ही लिखाणाकडे कसे वळलात? एक अर्थी सांगायचं तर तिथे कंटाळा आला की वाचन आणि लिखाण असं करत गेलो. मुळात मला गप्पा मारायला आवडतं पण तसा कॉन्ट्रॅक्टिंग हा एकटेपणाचा पेशा आहे. लोक भेटत असतात फक्त ते तुमच्याकडे प्रत्येक वेळेला कॉन्ट्रॅक्टर म्हणून, आपला एम्प्लॉयर म्हणून किंवा सरकारी अधिकारी असले तर आपला नोकर म्हणून असं पाहत असतात. त्यांच्याशी फार गप्पा मोकळेपणाने होत नाहीत. बरोबर. गप्पा मारायच्या झाल्या तर लिखाणात गप्पा मारणं हे सोपं जातं. त्यामुळेच असेल सर कदाचित तुमचा हा पहिला TV वरचा इंटरव्ह्यू आहे. तुम्ही सगळ्या प्रसार माध्यमांपासून स्वतःला दूर ठेवलेला आहे. प्रयत्नाने ठेवलं असं नाहीये पण तसं झालं. हा, फार उत्साह नाही तसा. मला लिहिणं जमतं, बोलणं लहान गटात जमतं, मोठ्या गटात नाही जमत. त्याच्यामुळे एकदम खूप लोक पाहत आहेत यांनी मी जरा दबून जातो. नाही पण सर, तुम्ही तुमचं लिखाण जेव्हा वाचतो प्रत्येक माणूस तेव्हा त्याच्या म्हणजे आता विशेषतः आपण आपण ज्या कादंबरी संदर्भातच बोलायला सुरुवात केलेली आहे ती उद्याच्या संदर्भात. उद्या तुम्ही लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे आजचे संदर्भ आहेत आणि तुम्ही उद्याचा जो एक साधारणतः 250-300 वर्षाचा पट त्याच्या भोवती गुंफलेला आहे हे सगळं आम्हाला आमचं वाटतं किंवा त्या अनुभवांशी आम्ही स्वतःला रिलेट करतो, ते आमचे अनुभव आहेत असं आम्हाला वाटतं. तर हे तुम्ही कसं काय साध्य केलं? म्हणजे तुम्ही तर म्हणता की तुम्ही जास्त कोणात न मिसळणारे, पण हे सगळं तुमच्या निरीक्षणांचं यश आहे का? निरीक्षण होत गेलं कारण ठेकेदारी हा जो पेशा आहे तो तुम्हाला अनेक वेगवेगळ्या थराच्या लोकांशी संबंध येतो तुमचा. म्हणजे अक्षरशः एका बाजूला कामगार, अकुशल कामगार ज्यांना म्हटलं जातं, ते अकुशल नसतात, ते भरपूर कुशल असतात पण म्हटलं जात. तिथपासनं ते मंत्री, मोठ्या कंपन्यांचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, इथपर्यंत सगळ्या प्रकारची माणसं भेटतात. त्यांच्या वागण्यातल्या लकबी, त्यांच्या विचाराच्या पद्धती ह्या आपोआप समजत जातात. उद्याबद्दल सांगायचं तर काय, उद्या त्या पुस्तकभरात वेगवेगळे संदर्भ आहेत. कुठे असं वाटतं की ते आत्ताच आहे, कुठे वाटतं की 200 वर्ष पुढचं आहे. एक संदर्भ असा आहे की 200 वर्षांनीही तुला वाचता येईल इतका चांगला कागद मिळाला मला, त्या कागदाबद्दल, मजकुराबद्दल नाही आहे. तर उद्या मला पुष्कळ लोक म्हणाले उद्या काय म्हणतोय, आजच आहे. तर खरं काही अर्थी ते कालही आहे कारण हे सगळं जे आहे ते गेली बरेच वर्ष प्रस्थापित होत आहे. आपलं त्याच्याकडे लक्ष नाही आहे फारस, एवढंच फक्त. आणि मराठीमध्ये फ्युचरिस्टिक किंवा कल्पनेने एक वेगळं समाज आणायचा ही परंपरा क्षीण आहे तशी. म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे दोनच पुस्तकं यात
प्रकारची आहेत. एक शिरवाडकरांचं कल्पनेच्या तीरावर म्हणून पुस्तक आहे, बरोबर, आणि एक काशीबाई कानेटकरांचं पालखीचा गोंडा म्हणून पुस्तक आहे. त्या काळातलं काही भाग त्यातला हा म्हणजे त्या बाईंनी कल्पना अशी केली आहे की एक मुलगी संस्थानिक होते, तिचा दौरा वेळा असतो आणि तो लवकरच मरण पावतो, त्याच्यामुळे ती राणी होते त्या संस्थांची. आणि कुठल्याही व्यवहारात एखादी बाई आहे म्हणून तिला काम मिळणार नाही, बरे ह्याच्या विरुद्ध ती कायदे करते. आणि त्याकडे टॅक्सीज नसायच्या, रिक्षाही नसायचे, पण गोड्यागाड्या चालवणाऱ्या बायका वगैरे असं सगळं कल्पना करून त्यांनी लिहिले. तो अर्थात त्या पुस्तकाचा थोडा भाग आहे, पण आहे तो. पण असले खेळ करायला मराठी लोकांना फारसं आवडत नसावं असं मला वाटतं. मराठी माणसं सर जास्त करून भूतकाळात रमणारी, म्हणजे मला सातत्याने वाटतं की विशेषतः आमच्या नेतृत्वाने पेशवाई गेल्यानंतर जी स्वातंत्र्याची आपली लढाई झाली, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सतत भूतकाळातल्या आमच्या प्रतीकांची सतत पूजा करत राहिलो, त्यांच्याच कडे म्हणजे त्यांच्याकडे आशेने बघत राहिलो, भविष्याचा आपण वेधच घेतला नाही. भूतकाळात आपण फार थोड्या भागाकडे, आज जर लोकांना विचारलं की बा शिवाजीच्या आधी महाराष्ट्राची काय स्थिती होती तर आपल्याला सांगता येत नाही. संत संप्रदाय आणि वारकरी चळवळ ही इतकी प्रचंड मोठी समतावादी चळवळ महाराष्ट्रात होती, पण त्याच्याशी संबंधित कादंबऱ्या वगैरे नाहीत फारशा. आहेत दास डोंगरी राहतो म्हणून रामदासांबद्दल आहे, तुका आकाशा एवढा म्हणून तुकारामाबद्दल आहे, पण ते व्यक्तींबद्दल आहे. एकूण चळवळ, त्याचे समाजावरचे परिणाम, ह्याच्याबद्दल कोणी काही अजून लिहिलं मला तरी माहीत नाही. आणि इतिहासातही फक्त शौर्य आणि देशप्रमाची कुठली तरी आवृत्ती, आणि खरं खोटं याचा फार विधिनिषेध न बाळगता, म्हणजे कल्पना ज्या आहेत त्या सगळ्या त्यांच्या स्तुती सुमनांच्याच, म्हणजे ऐतिहासिक जी पात्र आपल्याला हवी आहेत त्यांच्यावर एकदम स्तुती सुमनं करायची, आणि म्हणजे त्यांचे जी ज्या गोष्टींचा आदर्श घ्यायला पाहिजे त्याच्याकडे मात्र सोयीस्करपणे डोळे झाक करायची. सर सध्या तर पूर्ण राजकारण त्याच्यावर चाललेलं दिसतं. तुमच्या उद्यामधला जो महिका दळाचा प्रमुख आहे तर तशी पात्र आम्हाला आता पण दिसतात. थोडंफार प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात रोखठोकपणा मराठी लोकांमध्ये आहे, त्याच्यामुळे बाहेरच्या प्रांतातले लोक ज्याला गुंडगिरी म्हणतील अशा सुद्धा गोष्टी आपल्याला आपण कौतुकाने पाहत असतो त्याच्याकडे. वाईट नाही ते, कारण ती जिवंत समाजाची खूण आहे. त्याच्यामुळे मला एखादी गोष्ट पटली नाही तर मी अगदीच सौम्यपणे न बोलता जरा जास्त जहालपणे विरोध करायचा, ही वृत्ती महाराष्ट्रात आहे आणि ती वाईट नाही. पण त्याचा परिणाम असा होतो की विरोधाकरता विरोध किंवा कुठल्या तरी वरवरच्या गोष्टींना विरोध, मुळात बदल काहीच होत नाही. आणि माणूस हा जरा विचित्र प्राणी आहे, ते वेगवेगळी तंत्र घडवतात, आपले श्रम कमी करायची, आपल्यावरचे ताण कमी करायची, आणि नंतर लवकरच ती तंत्र विकृत व्हायला लागतात. आता सध्या शिकवणी वर्ग आणि त्यांच्यावरती कायदे आणायचे की नाही याच्यावर चर्चा चालली आहे. पूर्वी शिकवणी वर्ग हा जी मुलं नापास होतात, ज्यांना परीक्षा पास व्हायला त्रास होतो, अशा लोकांना मदत करायकरता असायची. आजचे शिकवणी वर्ग तुम्हाला 95% शहाण्णव, 96% 97, शेवटी 99.9% 99.99% पर्यंत न्यायचे ह्याकरता आहेत. नापासांना पास करणं हे समतेकडे नेणार ही कृती आहे, आणि 99 वाल्याला 99.9 देणं ही विषमता वाढवणारी कृती आहे. तर आपण तो शिकवणी वर्ग हा समतावादी विचार जो होता त्याचा आपण विषमतावादी केलाय. सर तर विषमता जर तुम्ही म्हणालात म्हणून आता मला त्या विषयाकडे तुमचं लक्ष वेधावं असं वाटतं की विषमता तर सगळीकडे वाढताना आपल्याला दिसते. आता डिजिटल डिवाइड झालेलं आहे, म्हणजे समाजामध्ये डिजिटल दरी निर्माण झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत
आर्थिक दरी होती, सामाजिक दरी होती, परंतु ही नवीन जी डिजिटल दरी आहे याच्याने जो संगणकदृष्ट्या निरक्षर वर्ग आहे आणि तो खूप मोठा आहे आपल्याकडे, तर हा निरक्षर वर्ग सगळा मागे पडेल ना सर या सगळ्या स्पर्धेमध्ये? मागे पडतोच आहे, आजच पडतो आहे. आणि त्यांच्याकडे या सगळ्या डिजिटल तंत्रज्ञानातल्या चुकीच्या गोष्टी गेल्या. आता डॉक्टर अभय बंग त्यांचे सहकारी म्हणून निर्माण नावाचा प्रकल्प चालवतात. बरोबर. की साधारण 18 ते 28 या वयाच्या तरुण मुलांना समाजातल्या प्रश्नांबद्दल जागरूक करायचं, त्यात काम करायची प्रेरणा द्यायची, स्फूर्ती द्यायची, त्याचा भाग म्हणून त्यांना 3-4 दिवस खेडेगावात पाठवलं जातं गडचिरोली जिल्ह्यातल्या. ती मुलं परत येऊन सांगतात की खेडेगावातली मुलं सुद्धा आजकाल मोबाईल फोन खूप मोठ्या प्रमाणावर वापरतात, पण बहुत करून ते ब्लू फिल्म्स पाहायला वापरतात. हे तंत्रज्ञान त्यांच्याकडे पोचलं, हे पोचायला नको होतं, पण त्या तंत्रज्ञानाच्या मागचं विज्ञान काहीही तिथे पोचलेलं नाही. पण तिथेच का सर, मुंबईतल्या मुलांपर्यंतही ते विज्ञान पोचलेलं नाही. म्हणजे आपल्याकडचा जर आपण इतिहास बघितला सगळा, जेवढ्या काही भौतिक सोयी सुविधा आपल्या देशामध्ये आलेल्या आहेत, याचा रिसर्च, याचं संशोधन आणि त्यावरचं काम हे सगळं युरोपीय पाश्चात्य देशांमध्ये झालेलं आहे. आम्हाला त्या आयत्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला त्याची किंमत नसते. ही एक फार मजेदार गोष्ट आहे, मी मला फार दुखणारी गोष्ट आहे. आफ्रिकेमध्ये हरणं त्यांना त्यांची संख्या मर्यादित ठेवून निवडून त्यांना जोपासलं जातं. तर त्यांच्या असं लक्षात आलं की एखादी हरिणी गरोदर आहे आणि तिला पाडस द्यायला त्रास होतोय, तर ते भूल देऊन सिझेरियन करून ते पाडस बाहेर काढतात. असं जर केलं तर त्या हरिणीला त्या पाडसाबद्दल प्रेम वाटत नाही, कारण तिने दुःख भोगलेलं नसतं. नैसर्गिक जर बाळंतपण झालं असतं तर तिला त्रास झाला असता, पण त्याचा ह्या त्रासातनं हे आपल्याला मिळालं ही जाणीव राहिली असती आणि त्याची किंमत असते, प्रेम असतं. आणि जर तुम्ही भूल देऊन सिझेरियन केलं तर ती राहत नाही. तर आपलं बहुतेक सगळं ज्ञान आहे भूल देऊन आपल्याला, भूल घेऊन आहे मला वाटतं सर, भूल घेऊन आपण भूल घेऊन आणि आमच्या नेतृत्वाने भूल ताफा देऊन केलेलं आहे सगळं ते. नंदा खरे सर यांच्याबरोबर सुरू असलेली चर्चा अशीच सुरू राहील. पुन्हा एकदा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कालचीच बातमी आहे की आपल्याकडे जे IAS परीक्षांमध्ये मुलं पास होतात यामध्ये 50%+ अधिक गुण मिळवलेले फक्त 4 लोक आहेत आणि सगळ्यात जास्त IAS परीक्षेत गुण मिळालेल्या व्यक्तीचे टक्के आहेत 53 काहीतरी. म्हणजे जर आपल्या देशातली सर्वोच्च अधिकाऱ्याची जी कसोटी आहे, ज्याच्या हातामध्ये जिल्हा राहणार आहे, ज्याच्या हातामध्ये राज्याचं एक विशिष्ट खातं राहणार आहे, त्याची जर बौद्धिक क्षमता इतकी छोटी असेल, त्याला 50% माहिती नाही सर याचा अर्थ. म्हणजे 50% गुण आहे त्याचा अर्थ 50% माहिती नाही, किंबहुना इतर खालचे आहेत त्यांना तर 60% माहिती नाही, 70% माहिती नाही, असं असेल. तर मग यांच्याकडून आपण काय देशाच्या अपेक्षा करताय, तुम्ही कसं बघताय याच्याकडे? लोकसेवा आयोगातून जी मुलं येतात त्या राज्यकर्ते आहेत, कलेक्टर असो, DSP असो, ते त्या त्या क्षेत्रापुरते राज्य शकट चालवणारे असतात. मला त्याचं फार ट्रेनिंग देतात असं वाटत नाही. अगदी MBA वगैरे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा मॅनेजमेंटचं फार शिक्षण देतात असं मला काही वाटत नाही. बऱ्याच लोकांना ते उपजत जमतं, बऱ्याच लोकांना काम करून करून जमतं, काही लोकांना दुर्दैवाने कधीच जमत नाही. आपल्या IAS वगैरे लोकांचंही असंच असतं की बहुतेक सगळ्या लोकांना काम करता करता शिकतात, पण त्यांना ट्रेनिंग आणि त्या परीक्षेतनं निवडायचं हे चाचपडणं असतं. म्हणजे तिथे मार्क कमी आहेत म्हणून तो माणूस चांगला हे होणार नाही, कलेक्टर होणार नाही, याची सुद्धा गॅरंटी नसते.
तुम्हाला गंमत सांगतो, माझे वडील हेच माझे पहिले बॉस होते. ते म्हणायचे की मला इंजिनिअरिंग परीक्षेत फर्स्ट क्लास फर्स्ट आलेला मुलगा नको, मला सेकंड क्लास पास झालेला पण फुटबॉल टीम मध्ये असलेला मुलगा पाहिजे, कारण तो इतरांशी जुळवून घेतो आणि टीम म्हणून काम करायला शिकतो. काही प्रमाणात तसं आहे की आय एस ऑफिसरला सुद्धा स्वतः फार हुशार नसला पण तो त्या टीमला साथ घेऊन चालला. तर महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते कन्नमवार म्हणून, मला कल्पना आहे की त्याची पश्चिम महाराष्ट्रात पुष्कळ टिंगल झाली आहे त्यांची. पण ते चंद्रपूरचे होते आणि चंद्रपूरला रोज संध्याकाळी ते जेवण झाल्यावर पान खायला बाहेर पडायचे आणि गावात फिरायचे आणि गावातले जो माणूस समोर येईल त्याच्याशी गप्पा मारायचे. त्यांचं त्यांच्या काळातल्या प्रजेशी जेवढा संबंध चांगला होता तेवढा फार कमी मुख्यमंत्र्यांना जमलेला आहे. त्याच्यामुळे कधी कधी काही काही आय एस ऑफिसर असतात की जे परीक्षेत फार हुशार नसतात पण आपल्या प्रजेशी संबंध चांगला जमवतात, जुळवतात, त्यांचे प्रश्न जास्त चांगले समजतात. तुमच्या कादंबरीमधले जे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यातला एक कॅरेक्टर तसा आहे की जो वेगळ्या पद्धतीने लोकांचं काम करणं, किंवा सानिका धुरू आहे जी पत्रकार दाखवले तुम्ही आणि सन्मार्गी आहे त्याच्यामध्ये, तर हे जे कॅरेक्टर्स आहेत हे वाचत असताना मी एका वेगवेगळ्या भूमिकेमध्ये जातो, किंवा अमरावती जिल्ह्यातला जे म्हणजे तुम्ही आय पी एलच्या धर्तीवर तिथली क्रिकेट मॅच उद्या कादंबरीमध्ये रंगवलेली आहे, तर हे सगळं सर तुम्ही करत असताना तुम्ही जे आत्ताचे संदर्भ उद्याशी जोडलेले आहेत म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमानाची सांगड घातलेली आहे, आणि ते करत असताना तुमची जी तिरकस लेखणी आहे भोसरी ती बरोबर वर्मावर प्रहार करते, तर त्याचा तुम्हाला फीडबॅक कसा येतो? चांगला आहे. साधारण विशेषतः तरुण मुलं एक 25 पासून 45 पर्यंतचे लोक त्यांना ते आवडतं. ते म्हणतात हे सगळं तू आमच्या भोवती दिसतं तेच सांगतोयस. ही सगळी माणसं भेटलेली आहेत मला, कुठल्या ना कुठल्या रूपात भेटलेली आहेत. तसंच तसं असं नाही म्हणत मी, पण काही त्यांच्या छटा तुम्हाला दिसलेल्या. आणि माणसं एकूण विचारी असतात असं माझं मत आहे. त्यांच्या त्यांच्या परीने आपल्या भोवतीचं जग समजावून घ्यायचा प्रयत्न करत असतात. सध्याच्या यातला मला दुखणारा मुद्दा की जसं शिकवणी वर्गांचं म्हटलं की ते मुळात समता करता घडले आणि पुढे विषमतेकडे गेले. तोच प्रकार बाजार या यंत्रणेबद्दल होतोय. मॉल्स आणि सगळीकडेच म्हणजे बाजारी संस्कृतीच निर्माण झाली ना आपली सगळ्या. आणि तंत्रज्ञानाने ह्यात खूप वेग आणलाय विषमतेला. सुरुवातीला जे होतं की वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन किती व्हावं, ते उत्पादन करणाऱ्या लोकांना किती पैसे मिळावेत, हे बाजारपेठ न्याय्य व्यवस्थेत न्याय्य पातळीवर आणून ठेवते किंवा पातळीकडे जात असते असं म्हणून, हे आजही खरं आहे. पण त्याला विकृत करणाऱ्या गोष्टी आता जसं समजा एखाद्या वर्षी मिरचीला खूप भाव आला म्हणून सगळ्या लोकांनी मिरची लावली तर आपोआप मिरचीच्या किमती पडतात. पुढच्या लोक मिरचीपासनं दुसरीकडे जातात, बाजरीकडे गेली किंवा तर मिरचीपासनं बाजरीकडे जाता येतं किंवा गव्हाकडे जाता येतं. पण आज सुतारांना काम मिळत नाही कारण लाकडं चोरली नाही आहेत, म्हणून सुतारांनी माहिती तंत्रज्ञानात जाणं शक्य आहे का? नाही जमत. तर हे जे समजलं जायचं बाजारात की लोक जास्त किंमत मिळेल तिकडे जातील आणि अनुत्पादक भागाकडनं दूर जातील, हे शक्यतच आता उरलेलं नाही आहेत.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. वाचाल तर वाचाल मध्ये आपण बोलतोय आहोत नंदा खरे यांच्याशी त्यांच्या नवीन कादंबरी संदर्भात. तुमची अंताजीची बखर ते अंतकाळाची बखर हा जो पट आहे तो आपल्याकडे 91 नंतर जे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण खाऊ ज्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे, एकूणच ग्लोबलायझेशनचा सगळा प्रभाव आपल्या समाजावर दिसायला लागला, त्यानंतरच्या काळात जे बदल झाले ते तुम्ही इतिहासाच्या पटावर चितारलेले आहेत. एक गंमत सांगतो की जागतिकीकरण ही प्रक्रिया नेहमीच इतिहासभर होत आलेली आहे. हा ती तुम्ही म्हणजे ब्रिटिश आले तेव्हापासून तुम्ही ती मांडलेली आहे? नाही, त्याच्या आधीपासून 1100-1200 साली भारत आणि इजिप्त आणि आफ्रिका आणि अरबस्तान यांच्यात भयंकर जोमदार व्यापार होत असे. बरोबर. आणि तिथनं पुढे युरोप पर्यंत, म्हणजे आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये हिस्ट्री ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून एक विषय असायचा, ते सांगायचे की काच, दारू आणि लोखंड, पोलाद, स्टील ह्या गोष्टी भारतातनं एक्सपोर्ट होत असत तेव्हा. हो, आता आपल्याला ते टिस्को या कंपनीनी ह्याचा जाहिरातीकरता वापर केलेला आहे पूर्वी, की रोमन सैन्यातले काही भाले भारतात आलेले असायचे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पूर्वी काय संबंध होते आपण विसरून गेलो. आता मला गंमत वाटते वराड, म्हणजे विदर्भात पश्चिम वराड, तो भाग एकेकाळी इतर भागात भारताच्या मीठ एक्सपोर्ट करत असे. मीठ कारण तिथल्या खालचं जे भूजल आहे समुद्राच्या पाण्यापेक्षा खारट आहे, ते काढायचं वर मिठागरांमध्ये वाळवायचं आणि बाहेर पाठवायचं. हेच 4-5 जिल्हे, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, हे गाईबैल भारतभर पाठवत असत, म्हणजे त्या पैदाशीसाठी प्रसिद्ध. आणि आज कोणाला विचारलं तर विदर्भ म्हटल्यावर फार तर कापूस आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या कापूस आणि सोयाबीनच झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त आहेत असं एक स्ट्रॉंग मत आहे. हा, तुम्ही सर म्हणत होता की इंग्रज आल्यानंतर, म्हणजे इंग्रजांची आपल्याकडे सत्ता आली त्या सुमारास तिकडे अमेरिकेमध्ये युद्ध सुरू होती आणि त्यामुळे त्यांना भारतातून कापूस हवा होता आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना विदर्भ, विशेषतः विदर्भातला कापूस लावायला. कापसाची किंमत त्या काळात कशी कशी वाढत गेली याचे याची कोष्टक धनंजयराव गडगिळांच्या BA आणि MA संशोधनात सापडतात. की भारतातलं औद्योगिकीकरण झालं, त्याची सुरुवात कापसापासून झाली. बरोबर. आणि त्यातही अमेरिकन यादव युद्ध चालू झाल्यामुळे अमेरिकन कापूस येणं बंद झालं म्हणून वराडावरचा दबाव वाढला. पण कापसावरचा दबाव वाढल्याचा परिणाम असा की वराडातली इतर सगळी उत्पादनं नष्ट झाली जवळजवळ. हे बदल होत असतात सारखे, त्याच्यामुळे जागतिकीकरण याना त्या रूपात सुरू असत. आता आपल्याला आश्चर्य वाटतं किंवा विश्वास बसणार नाही, पण एखाद वेळेला शिवाजी महाराजांच्या जेवणात हिरवी मिरची हा प्रकार नव्हता. हिरवी मिरची ही दक्षिण अमेरिकेतनं गेली आणि ती भारतात केव्हा पोचली मला नेमकं माहीत नाही, पण त्यावेळेपर्यंत आपल्याकडे तिखटपणा हा काळ्या मिऱ्यातनं येत असे. काळं मिरं, आलं, सुंठ यातनं मिरची नसायची, हिरवी मिरची नव्हती. आणि आज जर विचार करायला लागलं तर आपलं जेवण मिरचीशिवाय आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, कारण भारतीय जेवणातला तो एक आधारस्तंभ आहे. आधारस्तंभ झालेले मिरची. या गोष्टी बदलत जातात आणि ह्या जागतिक व्यापारातच बदलतात, त्याच्यामुळे जागतिकीकरण याना त्या रूपात नेहमीच होतं. फक्त त्याच्यासोबत विकत घेणारा आणि विकणारा यांच्यातली विषमता हा भाग नवीन आहे, हा इतका जास्त कधीच नव्हता. नंदा खरे सर यांच्याबरोबर सुरू असलेली चर्चा अशीच सुरू राहील. पुन्हा एकदा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
सर तुम्ही उद्यामध्ये एका ठिकाणी लिहिलंय की स्वातंत्र्य समता आणि बंधुता या याच्यामधलं स्वातंत्र्य या आत्ताच्या पिढीला सगळ्यांना हवं आहे, समता आणि बंधुता या दोन गोष्टींकडे कोणाचं लक्ष नाही आहे. त्याबद्दल सगळ्यात चांगलं विश्लेषण डॉक्टर आंबेडकरांनी केलंय. ते म्हणतात स्वातंत्र्य पाहिजेच, पण किती पाहिजे, समतेला मार्ग ठरणार नाही इथपर्यंत. ओहो, समता पाहिजे पण ती स्वातंत्र्याला मार्ग ठरणार नाही इथपर्यंत. आणि पुढे ते म्हणतात की पण सगळ्यात जास्त महत्व मी बंधुतेला देईन, कारण स्वातंत्र्य किंवा समता नाकारला जाण्याच्या वेळी बंधुताच उपयोगी पडतात. आपल्याला सांगू का, बरेच मोठे विचारवंत एकच गोष्ट सांगत असतात, आपल्याला ते बरेचदा लक्षात येत नाही. आता गांधींचा एक मूलमंत्र, गांधीजी टॅलिस्मन या नावाने प्रसिद्ध आहे, तो बऱ्याच सर्वदेवादी कॅलेंडरांवरती वगैरे दिसतो. कुणीतरी गांधीजींना विचारलं की मी माझ्या कृती बरोबर आहेत की चूक आहे, कसं ठरवू, तर गांधीजी म्हणाले की तू पाहिलेल्या सगळ्यात दीन दरिद्री माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आण आणि तुझ्या कृतींनी त्याला स्वतःचं आयुष्य आणि स्वतःचं भविष्य याच्यावरचं त्याचं नियंत्रण वाढेल का असा विचार कर. विल युअर ॲक्शन रिस्टोअर हिम टू हिज टू अ कंट्रोल ऑफ हिज ओन लाईफ अँड डेस्टिनी. आता स्वतःच्या भविष्यावर आणि आयुष्यावर नियंत्रण नसणं यातनं परात्मभाव येतो, आणि परात्मभाव भांडवलशाहीतनं येतो म्हणून भांडवलशाही वाईट असं कार्ल मार्क्स म्हणाला. आज जर मी कुठे बाहेर जाऊन बोललो की कार्ल मार्क्स आणि गांधी एकच गोष्ट म्हणाले, तर मला डावेही मारतील, उजवेही मारतील, आणि सर्व देवादी तर माझ्याकडे बघणार सुद्धा नाहीत. हे कुठला तरी जंगली माणूस आलाय काहीतरी बोलतोय. पण माझा असा अनुभव आहे की ही सगळी माणसं साधारण एकच भाषा बोलत होती, फरक त्यांच्या त्यांच्या काळाप्रमाणे बदलत होते. आणि आजचं जे चाललं आहे की अनिर्बंध भांडवलशाही, निरंकुश भांडवलशाही, जो पैसे कमावणं गैर नाही कुठल्याही मार्गाने, हे मात्र यातलं कोणीच म्हणत नव्हतं. अगदी ॲडम स्मिथ, जो भांडवलशाहीचा पहिला, त्यांनी सुद्धा वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकाच्या आधी द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स नावाचं पुस्तक लिहिलं, आणि तो म्हणाला की आधी नीतीने वागायला शिका मग बाजारपेठेत शिरा. आज मला वाटत नाही की हे कुठल्याही मोठ्या उद्योजकाला पटेल. सर तुम्ही निसर्ग आणि एकूण माणसाचा हव्यास या संदर्भात जास्त आक्रमकपणे लिहिलंय, विशेषतः ज्या भूगर्भामध्ये जो खनिज साठा आहे तो नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने सध्या कारस्थानं सुरू आहेत यावर लिहित असताना तुम्ही विदर्भावर सातत्याने होणारा अन्याय या संदर्भात सुद्धा टिप्पणी केलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही नागपुरात राहता, तुम्ही विदर्भाचे सुपुत्र आहात, म्हणून मला हा प्रश्न जास्त तुमच्याकडून सविस्तर अपेक्षित आहे. खनिज संपत्तीतला एक दोष असा आहे की ती एकदा वापरून संपली की परत येत नाही. आपण झाड कापलं तरी परत लावता येतं, एखादा प्राणी मेला तरी त्याच्या पिल्लांना जोपासून पुढे हे करता येतं, पण खनिजांबद्दल तसं होत नाही. त्यामुळे खनिजांवरती पकड असावी अशी इच्छा खूप लोकांची असते. आता पहिल्या महायुद्धाच्या वेळेला सगळ्या जगातलं 2/3 मॅंगनीज हे नागपूर, वर्धा, भंडारा या 3 जिल्ह्यात येत असते, सगळ्या जगातलं बोलतोय. आणि पहिल्या महायुद्धात जर्मनी हरली, त्याचं एक कारण असं सांगतात की त्यांच्याकडच्या लोखंडाची क्वालिटी खाली होती आणि इंग्लंड अमेरिकेची जास्त होती, म्हणजे आपल्याकडच्या लोखंडाची क्वालिटी चांगली होती. त्याच्यामुळे पहिल्या महायुद्धानंतर सगळ्या जगभर कुठे मॅंगनीज सापडतं याकरता प्रचंड मोठं संशोधन करून आज जर विचार केला तर जगातल्या मॅंगनीजपैकी मला नाही वाटत 10-15% वर भारतात नाही येतं. तर खनिज एकामागने कुठल्या तरी खनिजाला महत्व येत जात.
आता सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि त्या तंत्रज्ञानात लागणारी खनिज यांच्या किमती सगळ्यात जास्त आहेत. आणि माझी खात्री आहे की कोणी जर खोलात जाऊन संशोधन केलं तर ते नक्की चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, छत्तीसगड पासनं तो पुढे जो पट्टा बिहारपर्यंत जातो, झारखंडपर्यंत जातो, तिथे सापडणार आहेत ती. आणि ती सापडली की त्या भागातले जे रहिवासी आहेत त्यांना लाथा घालून हाकलून दिलं जाईल. आज माझा एक ओडिशामध्ये काम करणारा मित्र, त्यांनी मला विचारलं की तो 50-60 गावांचे 2 ब्लॉक्स आहेत, तिथे बॉक्साईट म्हणजे ॲल्युमिनियमचं खनिज सापडलं तर काय करता येईल. त्याला म्हटलं जी कोणती कंपनी ते खनिज मिळवायचा प्रयत्न करते त्याच्याकडनं वाजवून घ्या की आमच्या सगळ्या मुलांचं शिक्षण तुम्ही करून द्याल, आमच्या सगळ्या लोकांचं एक चांगलं हॉस्पिटल बांधून आरोग्याची काळजी घ्याल, हे वाजवून घ्या. पण खनिज तिथे मिळतं आहे तर ओडिशातल्या कालाहांडी ह्या गरीब भागातली 60 गावांमधले गावकरी म्हणून थांबवू शकणार नाहीत, त्यांच्यावर तो वरवंटा फिरणार. फक्त त्यातले त्यात आपलं काय भलं करता येईल एवढा प्रयत्न करा. तुमची जमीन आणि गावं तर गेली, हे कितीही कठोर वाटलं तरी हे खरं आहे, सार्वकालिक सत्य आहे सर, आणि ती वस्तुस्थिती आहे सध्याच्या ह्याच्यातली. म्हणून उद्यामध्ये एक वारंवार येणारं वाक्य आहे थुकीडायडीज म्हणून, ग्रीक थुकीडायडीजची ती कथा तुम्ही लिहिली, तो वारंवार सांगतो की सबल त्यांना करता येईल ते करतात आणि बलवान त्यांना जे जमेल ते करतात आणि ज्यांना ज्यांच्यात सामर्थ्य नसेल त्यांना भोगावं लागेल ते भोगतात, कारण त्यांना पर्यायच नसतो. निश्चितच सर. तर दुर्दैवाने विदर्भ आणि इथल्या लोकांपैकी बहुतेक लोक भोगणाऱ्यांपैकी आहेत, तर ते मला दुखतं, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल आरडाओरडा करायचा प्रयत्न करतो एवढंच, कारण ती माझी माणसं आहेत. पुणे मुंबईतल्या माणसांपेक्षा ती जास्त माझी माणसं आहेत. पुणे मुंबईतली माणसं माझी आहेत, माझं सासर पुण्याचं आहे, शिक्षण मुंबईचं आहे, मला महाराष्ट्रातला कुठलाच भाग पारखा नाही. परंतु विदर्भ तुमच्या जास्त हृदयाजवळ आहे निश्चितच. सर धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. नमस्कार.